नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये रमा इमोशनल होत आता अबोलीला सांगते की अबोली तुझा विश्वास खरा ठरला मला खूप वाईट वाटते की आम्ही तुला समजून घेऊ शकलो नाही आम्ही किती चुकीचं होतो तेव्हा अबोली सांगते आई तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका झालं गेलं सगळं विसरून जा तेव्हा आता काका राघू आजी सर्वजण अबोलीला सांगत असतात की अबोली तू लढ आता दादाला घरी परत आणायचंच आम्ही सर्वजण तुझ्यासोबतच आहोत तेव्हा अबोली आता सर्वांकडून एक वचन मागते की ही, ही गोष्ट आपण पाच जण सोडून दुसऱ्या कुणालाही कळता कामा नये अगदी शरद भाऊजी आणि नीता सुद्धा तेव्हा सर्वजण अबोलीच्या हातात हात देत हे कुणालाही कळणार नाही असं वचन देतात त्यानंतर रमा आज जाते आणि ते सुवासिनींचं सगळं सामान घेऊन बाहेर येते तेव्हा रमा सांगते की अबोली आम्हाला तर काही कळतच नव्हतं परंतु तू तु, तु, तुझ्या या कुंकवासाठी झगडलीस आता आम्हाला कळलं आहे की अंकुश जिवंत आहे आणि तो सुखरूप आहे अबोली तू सौभाग्यवती आहेस तू सौभाग्यवती अबोली अंकुश शिंदे आहेस त्यामुळे हे सगळं तू आता मानाने घाल आम्हाला आमची पहिली अबोली परत हवी आहे बोलतच आता रमा अबोलीकडे साडी आणि हिरव्या बांगड्या देते आणि छान तयार हो असं सांगते अबोली देखील खूप इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर ती मनाशी तुम्हाला सचित राजेपासून आता मी अंकुश शिंदे बनवूनच राहील असं ठरवते दुसरीकडे विजया मात्र ती खूप घाबरली आहे असं नाटकं करत पल्लवीला सांगत असते तेव्हा पल्लवी आणि सचित तू कसलीही काळजी करू नकोस आता ही भीती मनातून काढून टाक असं विजयाला समजावतात तर छोटा शार्दूल बोलतो की आपण ना त्यांच्या सोबत डिशुम डिशुम करू मी बाप्पाला सांगतो तो तुला न प्रोटेक्ट करेल तेव्हा विजया हसतच म्हणते होय तू आहेस ना मग मला कसलीही काळजी नाही तर आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्याने सचित आणि पल्लवी शार्दूलला घेऊन तिकडे निघालेले असतात तेव्हा विचार मनाशी म्हणते की काळजी मला नाही तर त्या अबोलीला करावी लागणार तिकडे बाहेर आता अबोली व रमा आलेले असतात आता रमा काळजीनेच म्हणते की अंकुश ऐकेल ना ग आपलं तेव्हा अबोली म्हणते की होय आई आपण त्यांच्याशी बोलून तर पाहूयात आता त्या आज जाणार तेव्हा सचित आणि पल्लवी बाहेर पडलेले असतात त्यांची चुकामुख होते तर इकडे आता रमा व अबोल येऊन डोवरबेल वाजवतात तेव्हा विजया वैतागत आता यावेळी कोण आलं असणार असं स्वतःशी बोलत दरवाजा उघडते आणि समोर अबोली व रमा उभ्या असतात रमा विजयाला पाहताच रागानेच विजया तू किती नीचबाई आहेस ग मी तुझ्यावर किती विश्वास टाकला परंतु तू माझ्याच पाठीत खंजीर खूप असलास मी तर तुला अबोलीपेक्षाही जवळ मानत होते तेव्हा आता माला शांत करते आणि विजयाला सांगते की आई अंकुश सरांशी बोलायला आल्या आहेत तेव्हा विजया सांगते की सचित बाहेर गेला आहे आता रमा रागानेच बोल तू आमच्या अंकुशला कुठे लपून ठेवला आहेस त्याच्यासोबत काय केलं आहे असं विचारते तेव्हा विजया हसतच म्हणते की म्हातारे आता तुझं वय नाही तू घरी बसून भांडी घास आणि हिची टीवटीव करण्याची सवय अजून गेली नाही का ते ऐकून रमा आता रागानेच सनासन विजयाच्या कानाखाली मारते तेव्हा विजया मात्र नाटकं करत म्हणते की तुला मला मारायचं आहे ना ठीक आहे मार फक्त आधी मला या अबोलीचं कुंकू पुसू देत तेव्हा रमा पुन्हा एकदा जोरानेच तिच्या कानाखाली मारते तर विजया सांगते की आता काहीही झालं ना तर तुमचा अंकुश तर मरणारच आहे तेव्हा अबोली पॅनिक होत तू काय केलं आहेस असं विचारते विजया सांगते की मी तर काहीच केलं नाही फक्त त्याच्या गाडीच्या पेट्रोल टँकमध्ये ना वायर टाकली आता गाडीचा ब्लास्ट होणार आणि तुमचा अंकुश मरणार ते ऐकून आता रमा व अबोली खूपच पॅनिक होतात अबोली सचितला फोन लावते परंतु तो फोन रिसीव करतच नाही तेव्हा अबोली लगेच क्रिशला फोन करून सर्व काही सांगते आणि तू काहीतरी कर आम्ही देखील तिकडे पोहोचतोच असं सांगत आता रमा व अबोली घाईनेच बाहेर पडतात आणि रिक्षातून जात असतात तर दुसरीकडे सचित आणि पल्लवी देखील गाडीत असतात तेव्हा आता सचितला वारंवार अबोलीचा फोन येत असतो ते पाहून पल्लवी आता रागानेच तिला काही सुनावणार असते परंतु सचित म्हणतो की शार्दूलची ट्रीटमेंट होईपर्यंत तू काहीही बोलू नकोस आणि मला तर असं वाटते की तिचा नवरा गेल्यापासून त्या अबोलीचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि आता मला दोन दिवसांसाठी कोल्हापूरला जावं लागणार आहे दोन तीन अर्जंट मिटिंग आहे तोपर्यंत तू इकडचं सगळं सांभाळशील ना असं तो, तो पल्लवीला विचारतो तेव्हा पल्लवी होकार देते तर तितक्यात समोरून क्रिश त्याच्या टीमला घेऊन उभा असतो आणि त्याला पाहताच सचित गाडी तर क्रिश आता सर्वांना खाली उतरायला सांगतो आणि सर्व कॉन्स्टेबलला गाडी नीट चेक करा असं बोलतो तर आता सचित व पल्लवीला हे सगळं काय सुरू आहे काही कळतच नाही तेव्हा क्रिश सांगतो की आम्हाला अशी खबर मिळाली आहे की तुमच्या गाडीचा ब्लास्ट होणार आहे तेव्हा सचित म्हणतो अहो इन्स्पेक्टर असं काहीही ना नाही तेव्हा आता क्रिश बोलतो चेकिंग केल्यानंतर खरं काय ते कळेलच तर तेव्हाच आता रमा व अबोली तिथे पोहोचतात आता शार्दूल लगेचच प्रेमाने अबोलीला मिठी मारत तिला भेटतो त्यानंतर आता एक कॉन्स्टेबल क्रिशला येऊन सांगतो की सर सगळी गाडी चेक केली ऑल क्लिअर आहे म्हणून तेव्हा आता सचित रागानेच अबोलीकडे पाहत म्हणतो की तुम्हाला हे सगळं हिने सांगितलंय का अबोली बोलते की सर अहो त्या विजयाने तुमच्या गाडीची कुठली तरी वायर लूज केली होती गाडीचा ब्लास्ट होणार होता तेव्हा आता सचित रागानेच म्हणतो की विजया मला माझ्या मोठ्या बहिणी सारखी आहे ती हे सगळं का करेल आणि तू काल काय केलं आहेस ना ते मला सगळं कळलंय आता मला शार्दुलला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे असं बोलतच आता सचित पल्लवी व शार्दूलला गाडीतनं घेऊन तिथून निघून जातो त्यानंतर अबोलीला लगेच विजयाचा फोन येतो आणि विजया हसतच विचारते की अबोली अंकुश वाचला का आणि तुझं ना नशीबच खराब आहे कारण तुझी माझ्याशी गाठ आहे तेव्हा अबोली रागानेच म्हणते की तू हे सगळं म्हणून केलंस ना तेव्हा बिझा बोलते होय केलं मुद्दा म्हणून आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला काही करण्याआधी सचितच तुला सोडणार नाही त्यानंतर रात्री आता क्रिश घरी आलेला असतो आणि तो बोलतो की ही विजया इतकी शातिर दिमाग असेल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं तिच्यापासून सावध राहावं लागणार तेव्हा अबोली म्हणते मला माझ्या जीवाची पर्वा नाही परंतु फक्त अंकुश सर परत यायला हवेत तेव्हा राघू बोलते की परंतु कसं बहिनी त्यासाठी त्याला कोणीतरी जाऊन भेटायला हवं ना त्यावर आता रमा सांगते की मी जाऊन त्याला भेटेल आणि त्याला सगळं काही सांगेल तो माझ्यावर विश्वास नक्कीच ठेवेन क्रिश म्हणतो की होय आई तुम्ही नक्की भेटा आणि हवं तर मी बोलेन अंकुश सरांशी तेव्हा रमा सांगते होय तू लगेच फोन करतो कर अंकुश सरांच्या आईला तुम्हाला मला कुणालाही भेटायचं नाही तर आता क्रिश बोलतो सर ती एक ती हुब आई आहे आणि तिचा मुलगा हुबेहुब तुमच्या सारखा दिसतो एका आईची एवढी इच्छा जर तुम्हाला पूर्ण करता आली तर बघा आता सचित भेटायला तयार होतो ते काढल्यानंतर रमा आणि अबोलीला खूपच आनंद झालेला असतो रमा भाऊ खोद सांगते की मला माहिती होतं एक मुलगा त्याच्या आईला भेटायला कधीच नकार देणार नाही आणि अबोली उद्या आपलं काम नक्की होणार अंकुश परत येणार असं आता रमा विश्वासाने बोलते तर दुसऱ्या दिवशी आता रमा सचितच्या घरी येते तेव्हा पल्लवी दरवाजा उघडते आणि रमाला पाहताच तुम्ही इथे काय करताय असं बोलत लगेच दरवाजा बंद करू लागते परंतु रमा सांगते की हे बघा मला सचितला भेटायचं आहे आणि मी एकटीच आली आहे अबोली नाहीये तेव्हा आता पल्लवी रमाला आत बोलावते त्यानंतर रमा सोफ्यावर बसते तेव्हा सचित तिथे येतो आणि बोला तुम्हाला काय बोलायचं आहे असं रमाला विचारतो तेव्हा रमा प्रेमानेच बाळा मी तुला भेटायला आले आहे असं सांगते तर सचित म्हणतो की हे बघा मी तुमचा मुलगा नाही परंतु आज तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सर्व बोला आणि हा विषय इथेच संपवा तर आता रमा काही बोलणार तेच विजया तिथे येऊन उभी राहते तेव्हा रमा रागानेच म्हणते की अंकुश अरे ही बाई चांगली नाही हेच सांगायला मी इथे आली आहे तेव्हा आता सचित बोलतो की हे बघा कोण काय वागलं ते मला बरोबर माहिती आहे आणि तुम्हाला बघायचं आहे का असं बोलत आता सचित त्याचं लॅपटॉप दाखवतो ज्यात रमा जोरजोराने आता विजयाच्या सणासन कानाखाली मारत असते ते पाहून रमाला धक्काच बसतो तर सचित रमाला म्हणतो की आम्ही इथे घरात कोणीही नसताने विजया एकटी होती आणि तुम्ही येऊन तिला मारहाण केलीत तुम्हाला हे असं वागणं शोभतं त्यावर रमा सांगते की ही बाई खोटारडी आणि चालाक आहे अरे तेव्हा सचित म्हणतो की तुम्हाला अजूनही वाटतंय की हे सगळं पाहिल्यानंतर मी तुमच्यावर विश्वास ठेवील म्हणून त्यामुळे प्लीज इथून जा आणि आता परत इकडे येऊ नका असं तो हात जोडतच रमाला सांगत असतो ते पाहून खूपच खुश झालेली असते तर पुढील भागात अबोलीने सचितला भेटायला बोलावलेलं असतं तिने अंकुश व तिचे सगळे फोटोज लावलेले असतात आणि ती छान तयार होऊन आलेली असते ती सचितला सांगते की सर हा आपला सगळा प्रवास आहे आणि ही बघा ही खाकी ही तुमची सगळ्यात आवडतीची होती त्यानंतर ती तिचं पैंजन दाखवत सचितला सर्व काही आठवून देण्याचा प्रयत्न करत असते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब